आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव सावळेराम बांगर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिलीपराव वळसे पाटील यांचे खंदे समर्थक व त्यांचे गुरु म्हणून त्यांची आंबेगाव तालुक्यामध्ये ओळख आहे. परंतु त्यांनी सदर ह्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष ओढून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सदर व्हिडिओमध्ये ते नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालून ठार मारावे अशी आपली इच्छा असल्याचे ते बोलत आहेत. ह्या सर्व प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना आपण पाहत आहोत. आता या सर्व प्रकरणाने आमदार दिलीपराव वळसे पाटील हे काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच ह्या सर्व प्रकरणामुळे भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुका कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने चाचपणी करत असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. बोला. पंतप्रधान पंडितलाल जवाहर नेहरू यांची पंजाब मेल मेल 4 तास गाडी चालते एवढी इस्टेट होती आणि त्यांच्या वडिलाचा मोते पवड्याचा व्यापार होता. कोट्यानी रुपये त्यांनी देशाला अर्पण केले आणि पंतप्रधान झाले. वनारी इस्टेट संपूर्ण देशाला अर्पण केली. तेव्हा हा मोदी नालायक त्या अशा सज्जन माणसावर जर वाईट बोलत असेल तर त्याच्यावर सुद्धा असा गोळी घालून काय त्याला खलास करावा असं आमचं मत आहे पा. आणि राहुल गांधी आणि बँका या दोन्ही त्यांचे वडील आणि आजोबा यांच्यावर सुद्धा तो बोलतो. तिन्ही मंडळी आपलं पंतप्रधान आणि त्यांची मुलगी आपल्या इंदिरा गांधी आणि राहुल गांधी हे तिन्ही राजीव गांधी या तिन्ही मंडळीवरती जर वाईट शब्दाने बोलत असला तरी ह्या माणसाला आपण पंतप्रधान राहण्याचा कुठला अधिकार आहे त्याला कुठच्याही प्रकारचं पंतप्रधान म्हणून निवडून देऊ नये त्यांची हकालपट्टी करावा ही अपेक्षा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. ओके धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. चांगले विचार मांडले. आपण चांगले विचार मांडले त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद.